नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण अंड्यापासून चटपटी त्याची एक रेसिपी पाहणार आहोत आणि झटपट अशी होते, काहीच वेळ लागत नाही। तर इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत, त्याला उकडून घेतले आणि त्याचं जे टर्फल असतं ते काढून घेतलेलं आहे। टर्फल काढून आपल्याला अशा प्रकारे कापून घ्यायचं आहे। तर मी असे 2 भाग करून घेते, तुम्हाला ज्या आकारामध्ये कापायचं आहे त्या आकारामध्ये कापून घेऊ शकता। तर अशा प्रकारे कापून मी आतलं जे पिवळा असतो भाग तो काढून घेणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला जसं सोपं जाईल तसं तुम्ही काढून घ्या। तर अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचा। मी पूर्ण अंड्याचा अशा प्रकारे 4-4 भाग करणार आहे आणि त्याच्यातलं पिवळं जे आहे तो भाग मी साईडला काढून घेणार आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला 4 अंड्याचं काढून घ्यायचं आहे। असे 2 भाग करून अशा प्रकारे काढून घ्यायचं, म्हणजे जे पिवळा भाग आहे तो लवकर निघतो आहे, म्हणजे चिटकून बसत नाही। तर मी अशा प्रकारे पटकन काढून घेते। आता मी 4 अंड्याचे अशा प्रकारे पिवळे ज्या मधला भाग आहे तो काढून घेतलेला आहे आणि जो व्हाईटवाला भाग आहे तो साईडला करून घेतलेला आहे। आता आपल्याला गॅस पेटवायचा आहे। गॅसवर मी एक कढई ठेवते आहे। अगोदर आपल्याला जो पांढरा भाग आहे तो थोडासा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, म्हणून मग मी ते कढई ठेवली आहे। त्याच्यामध्ये आता तेल घालणार आहे। तर तेल 1 चमचा घालणार आहे मी। तर एवढं तेल बस होतं, जास्त तेल लागत नाही या भाजीला। अगदी थोड्या तेलामध्ये मस्त अशी भाजी रेडी होते। जो आपण पांढरा भाग अर्धा अर्धा करून ठेवलेला आहे तो मी टाकून घेणार आहे आणि तेलामध्ये छान असं परतून घेणार आहे। खरपूस असं होतो हा भाग तेलामध्ये छान असं परतून घेतल्यानंतर जेवढं आपण करून ठेवलं तेवढं सगळे आपल्याला अंडी ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। मी आता सगळी अंडी टाकून घेतलेली आहेत। आपल्याला आता खालीवरी करून घ्यायचे तेलामध्ये, छान तेलाचं कोटिंग आलं पाहिजे आणि छान असं परतल्या गेलेले पाहिजेत। आता मस्त परतल्या गेलेत, पाहू शकताय तुम्ही, थोडे थोडे डाग पडलेत अंड्यावरती। आता याच्यावर मी मसाले टाकणार आहे। जे घरी अवेलेबल आहेत ते मसाले टाकू शकता। तर मी थोडंसं लाल तिखट टाकते आहे, छोटा अर्धा चमचा टाकते आहे। छोटा अर्धा चमचा धना जिरा पावडर टाकायचं। अथर्व मसाला मी 1/2 चमचा टाकलेला आहे आणि आपल्याला पूर्ण मसाले आहेत ते परतून घ्यायचं आहे। 1/2 चमचा हळद टाकलेली आहे। मसाल्याचं छान कोटिंग आलं पाहिजे आपल्या अंड्यांना। तर असं मी तेलामध्ये छान परतून घेणार आहे। किती छान कोटिंग आलेलं आहे, मस्त असं कोटिंग आलेलं आहे, अंडी मस्त दिसत आहेत। आता आपले जे अंडी आहेत ते परतून झालेले आहेत आणि मसाल्याचं पण छान कोटिंग आलेलं आहे। आता मी याला बाहेर काढून घेते आणि आपल्याला याच कढईमध्ये आता पुढची प्रोसेस करून घ्यायची आहे। जास्त भांडी भरवायची नाही आहेत। तर त्याच कढईत मी 1/2 चमचा तेल टाकलेलं आहे आणि इथे खलबत्त्यात मी लसूण वाटून घेणार आहे। तुम्ही पाहिजे असेल तर लसूण मिक्सरला लावून घेऊ शकता किंवा लसणाची पेस्टही टाकू शकता। तर इथे लसूण मी छान गावरान लसूण आहे तो खलबत्त्यात वाटून घेते आहे। गावरान लसणाचा सुवास खूप छान येतो, थोडा जरी टाकला तरी छान असा वास येतो, म्हणून मी इथे छान ठेचून घेणार आहे लसूण। मस्त असा ठेचला गेला आहे, ओबडधोबडच ठेचला आहे, मी जास्त बारीक केलेला नाही। अशा प्रकारे लसूण ठेचल्यानंतर आपल्याला आता तेल पण छान तापलं आहे तोपर्यंत, त्याच्यामध्ये आता मी जिरे टाकून घेणार आहे। मोहरी वगैरे काहीच घालणार नाही, जिरे घातलेत 1/2 चमचा। जिरे छान तडतडलेत, त्याच्यानंतर आपण वाटून ठेवलेला गावरान लसूण टाकून घ्यायचा आहे। तो पण तेलामध्ये छान असं कुरकुरीत तळला पाहिजे लसूण, त्याचा कलर चेंज झाला पाहिजे। लसूण पण छान असा आता तळला गेला आहे, तुम्ही पाहू शकता कलर चेंज झालेला आहे। आता आपल्याला कांदा टाकायचे, तर इथे मी 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते टाकून घेते आहे। कांदे पण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। कांद्याचा कलर थोडासा पिंक होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे हलून आपल्याला पूर्ण साईडने छान असं कांदा परतायचा आहे। कांद्याचा कलर छान चेंज झालेला आहे, पाहू शकता तुम्ही, एकदम पिंकिश असा कलर आलेला आहे। तर कांदा छान कडला गेलेला आहे। आता मी इथे 2 टोमॅटो मध्यम साईजचे होते ते मिक्सरला लावून त्याची प्युरी करून घेतलेली आहे। तर टोमॅटो पण मी आतमध्ये टाकून दिलेली आहे। आता टोमॅटोची प्युरी पण छान आपल्याला परतून घ्यायची आहे तेलामध्ये। तर टोमॅटोची प्युरीला थोडा वेळ लागतो, पाणी असतं, म्हणून आपल्याला मंद गॅसवर ही प्रोसेस करून घ्यायची आहे।
तर टोमॅटोची पण प्युरी छान परतली गेली आहे, पाहू शकताय तुम्ही. आता आपण या स्टेजला मसाले आतमध्ये टाकूयात. तर इथे अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा काळा तिखट टाकलेला आहे, अर्धा चमचा आपल्याला अथर्व मसाला टाकायचा आहे, आणि धने जिरे पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे, आणि काळं लाल वाटण माझ्याकडे होतं ते लाल वाटण मी टाकलेलं आहे, ते टाकून आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मसाल्यांमुळे काय होतं, छान चव येते भाजीला. जर हे मसाले नसतील तुमच्याकडे, घरगुती तुमच्याकडे जे अवेलेबल आहेत ते मसाले तुम्ही घालून मस्त ही भाजी करू शकता. आता मसाले पण छान आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत. थोडं थोडंसं मी प्रेस करू करू परतून घेते आहे, कारण जो आपले कांदा वगैरे आहे तो छान असा बारीक झाला पाहिजे. मिक्सरमध्ये काही घातलेला नाही आपण, तसाच वापरलेला आहे, आणि शिजल्यामुळे काय होतो, कांदा लगेच असं प्रेस केल्यानंतर पूर्ण त्याची अशी प्युरी झाल्यासारखी बारीक होऊन जातो. तर दाबत दाबत आपल्याला पूर्ण हे कांदा वगैरे आहे मसाले पूर्ण परतून घ्यायचे आहेत. आता आपण जो पिवळा भाग साईडला काढला होता तो या स्टेजला आपल्याला आत टाकून द्यायचा आहे. पिवळा भाग साईडला आत टाकल्यानंतर काय होतं, मस्त असं आपलं ग्रेव्हीसारखं तयार होतं, म्हणून आपल्याला दुसरं टाकायची काही गरजच होणार नाही हे पिवळा भाग आतमध्ये टाकल्यानंतर. तर मस्त ग्रेव्ही होते याची, तर तो पण आपल्याला अशा प्रकारे दाबून दाबून पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे या मसाल्यांमध्ये. तर मस्त असं मिक्स झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता एकदम छान असं ग्रेव्हीसारखं रेडी झालेलं आहे. एकदम वाटण आपण कोणतं तरी वाटून टाकल्यासारखं असं वाटतंय. हे पण आपलं मसाल्याचं कोटिंग जे आहे ते रेडी झालेलं आहे. आता मी थोडंसं पाणी टाकते म्हणजे काय होईल, आपले मसाले आहेत ते करपणार नाही. थोडंसं पाणी टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल अंडा ग्रेव्ही, तरी तुम्ही अशाच प्रकारे जास्त पाणी टाकून बनवू शकता. तर मस्त असं आपलं रेडी झालेली आहे ग्रेव्ही. तर मी जास्त ग्रेव्ही करणार नाही, अगदी थोडीशी करणार आहे. आता ह्या पाण्याला पण उकळी आलेली आहे, मस्त फुटफुटी येत आहेत, पाहू शकताय तुम्ही. आता जे आपण साईडला अंडी मस्त मसाल्यामध्ये फ्राय करून ठेवली होती ते टाकूयात आपण, आणि मस्त हलवून घेऊया मसाल्याचं. आणि मध्ये जे आपण टाकलेलं आहेत कांदा टोमॅटो वगैरे, त्याचं कोटिंग मस्त या अंड्यांना देऊयात. आता चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आपली मस्त अंडा ग्रेव्ही रेडी झालेली आहे अगदी कमी साहित्यात, आणि झटपट अशी रेडी झालेली आहे. काहीच वेळ लागलेला नाही किंवा वेगळं वाटण करून याच्यात टाकावं असं काहीच लागलेलं नाही. झटपट अशी मस्त झालेली आहे, कलर पण सुरेख आलेला आहे, तुम्ही पाहू शकताय किती मस्त झाली आहे. आता मी एका बाउलमध्ये काढते आणि मस्त अशी सर्व करते. तुम्ही या भाजीला चपातीसोबत खाऊ शकता किंवा भाकरीसोबत खाऊ शकता, कशासोबतही खा, चवीला अप्रतिम लागते, नक्की एकदा ट्राय करा. आता मी मस्त याला सर्व करणार आहे कोथिंबीर मस्त हिरवी हिरवीगार वरून टाकून. तर खूप मस्त लागते चवीला, नक्की एकदा ट्राय करा. खूप छान झालेली आहे. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय बाय.